नीम का पत्ता कड़वा है, संजय राउत भड़वा है, शिवसेना जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद, नीम का पत्ता कड़वा है, हम तुम्हारे साथ हैं, श्रीकांत साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, शिंदे साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। त्यामुळे सगळ्याच कायद्याने होत नसतं, त्याला शेवटी बाळासाहेबांची शिवसेना आहे की त्यांना आम्ही अयोग्य वेळेला उत्तर देऊ आणि त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ। साठी या राज्यामध्ये आज नव्हे तर असंख्य प्रकारच्या अशा वल्गना होत आहेत, परंतु त्यांनी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की बाळासाहेबांची शिवसेना आहे। सहनशीलता अंत झाल्यानंतर काय होत असतं हे आपल्या महाराष्ट्राने गेल्या 50-60 वर्षाच्या कालकिर्दीमध्ये पाहिलं आहे आणि हे बाळासाहेबांची शिकवण घेऊनच आम्ही सर्व एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून ह्या राज्यामध्ये काम करतोय, परंतु आमचा संयम सुटल्यावर काय होईल हे आम्ही आपल्या चॅनलवरती सांगू शकत नाही, आपल्याला ऍक्च्युअली दिसेल। परंतु अशा फालतू वल्गना करणाऱ्या माणसाला काहीतरी चोप बसावी, चपराक बसावी या अनुषंगानं आम्ही आजच्या राज्यभरती अशा हरामखोर जे जनतेनं निवडून कधी आले नाही यांची लायकी नाही आहे। भविष्य काळामध्ये त्यांनी थुकण्याची प्रॅक्टिस आपल्या घरामध्ये चालू केली आहे, कारण येणाऱ्या कालखंडामध्ये त्यांना बाहेर जायला कुठं पाऊल ठेवायला जागा राहणार नाहीये, त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये त्यांना घरातच चुकावं लागणार आहे, त्याची प्रॅक्टिस ते करतात। आणि आमच्या नेत्यांचा जिथे जिथे आमच्या नेत्यांचा अवमान होईल, अपमान होईल अशा ठिकाणी आमचे सगळे शिवसैनिक आमच्या नेत्यांच्या पाठी उभे राहणार आहे। आणि या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी संपूर्ण रायगड संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही आज निषेध करत आहोत। या पनवेल नगरीमधील माझ्या नेतृत्वाखाली सर्व माझे शहर प्रमुख आज या वाक्याचा निषेध करण्यासाठी आम्ही इथे जमलेलो आहोत। राऊत यांनी जे वक्तव्य केलं त्याचा राज्यभरातली शिवसैनिकांचा निषेध व्यक्त करण्यात आहे केलेला आहे। श्रीकांत शिंदेंबद्दल जे वक्तव्य केलं अत्यंत नीच असं बोललं जात आहे। सध्या तुम्ही या ठिकाणी आंदोलन करताय, कशा पद्धतीने तुमची भूमिका नक्की काय? सर्व जय महाराष्ट्र। आपण पाहत असाल या महाराष्ट्रामध्ये जोपर्यंत आम्ही हे बाळासाहेबांची शिवसेना माने आमचे नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी हा बाळासाहेबांचे विचार सर्वसामान्यपर्यंत पोहोचवण्यासाठी हा विडा उचलला आणि त्या विडा उचलल्यानंतर महाराष्ट्राची दुरा माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे आलेली आहे। आपण पाहत असाल ज्या वेळेला एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर आपण पाहत असाल टाळकरी वारकरी कामगार शैक्षणिक क्षेत्रातील सर्व मंडळींचा आपण पाहत असाल की कुठल्या प्रमाणे कुठल्या दिशेने चाललेला हा विकास, मग बाकीचा रस्ते असतील ब्रिज असतील हा सर्व विकास माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचा माध्यमातून चालला। म्हणजे आजपर्यंत हजारो जी आर त्यांच्या माध्यमातून पास झाले, छोटे असो मोठे असो, परंतु ही चांगल्या पद्धतीने जे काम चाललंय काम करण्यासाठी विरोधाच्याकडे दुसरा काही मुद्दा नाही आहे। कुठेतरी हे फालतूच काहीतरी बलगना करून कुठेतरी आपल्याकडे केंद्रबिंदू बनवायचा मीडियाचा आणि त्याच्या माध्यमातून हे जनतेमध्ये काहीतरी गैरसमज पसरून कुठेतरी आपल्यावरती आपण कसे आहोत आपण कसे चांगले आहोत अशी भूमिका करण्यासाठी या राज्यामध्ये आज नव्हे तर असंख्य प्रकारच्या अशा वल्गना होत आहेत, परंतु त्यांनी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो बाळासाहेबांची शिवसेना आहे। सहनशीलता अंत झाल्यानंतर काय होत असतं हे आपल्या महाराष्ट्राने गेल्या 50-60 वर्षाच्या कालकिर्दीमध्ये पाहिलं आहे आणि हे बाळासाहेबांची शिकवण घेऊनच आम्ही सर्व एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून ह्या राज्यामध्ये काम करतोय, परंतु आमचा